शिकारीच्या शोधात गावात शिरलेल्या बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या एका गायीच्या वासराची शिकार करून ठार केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील धर्मापुरी टोली येथे उघडकीस आली. यात पशुपालकाचे 20,000 रुपयाचे नुकसान झाले आहे. नारायण चुधरे राहणार धर्मापुरी टोली असे नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे. शेती व्यवसाय परवडत नसल्याने शेतकरी हे जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालक चुधरे यांचे घर हे नाल्यालगत टोलीवर आहे. दिवसभर जनावरांची चराई करून सायंकाळी सर्व जनावरे घरी आणून गोठ्यात बांधली होती. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गावात प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या गायीच्या वासरावर हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. पशुपालकांनी या घटनेची माहिती दिघोरी वनविभागाला दिली. वन परिक्षेत्र रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात दिघोरीचे क्षेत्र सहायक जे के दिघोरे वनरक्षक नरवडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेत बिबट्याने तब्बल 20,000 रुपयाच्या वासराचा फडशा पाडल्याची माहिती असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पशुपालकांनी व गावकऱ्यांनी केली आहे. मागील 15 दिवसापासून बिबट्याने 12 बोथली मुरमाडी आदी गावात धुडगूस घातलेला असून अनेक वासरांसह शेळ्यांची शिकार केली आहे. त्यामुळे अनेक गावात बिबट्याची दहशत असून याला जेरबंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे.